नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटर यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डायबिटीस एज्युकेटर प्रोग्राम या सर्टिफिकेट कोर्सच्या चालू वर्षीच्या पहिल्या बॅचची पहिली कार्यशाळा काल भोसरी येथे संपन्न झाली। डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटरचे संचालक व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अनु गायकवाड यांनी उपस्थित डॉक्टरांना मधुमेहाबद्दल मार्गदर्शन केलं। पाहूया। केवळ रुग्णांना नाही तर रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना देखील मधुमेहाबद्दल सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणून डॉक्टर अनु गायकवाड मागील 10 वर्षांपासून प्रशिक्षण कार्यक्रम घेत मार्गदर्शन करत आहेत। मधुमेहाबद्दल असलेले रुग्ण आणि डॉक्टर यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षक बनवणे हा हेतू मनात ठेवून डॉक्टर अनु गायकवाड सर पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील आपल्या डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटरमध्ये कार्य करत आहेत। Dr. Anu Gaikwad, I am physician and senior diabetologist in Dr. Gaikwad Diabetes Center, practicing in Bhosri. I am professor in medicine in Dr. D.Y. Patil Medical College, Pimpri. I am in this field since last almost 22 years, practicing as a physician plus diabetologist. I welcome to all of you for this NDEP course. This is National Diabetes Educator Program. All of you know that this program is meant for any person who is interested in diabetes. And our media of teaching or learning discussion will be English plus Marathi, mostly Marathi. Half basically half courses upon any person who is interested in diabetes, either a sister asthil, dietitian asthil, physiotherapist asthil. प्रत्येकासाठी आहे। तर तुम्ही सगळ्यांना मराठी कम्फर्टेबल आहे? तर हा जो नॅशनल डायबिटीस एज्युकेटर प्रोग्राम आहे, हा कोर्स आपण गेली साधारणपणे एक ही साधारणपणे 8वी बॅच आहे। गेल्या 8 वर्षापासून आपण गेलोय। जसा हा कोर्स आहे, म्हणजे एनी बीएमएस डॉक्टर, बीएचएमएस डॉक्टर, बीएमएस डॉक्टर मला खूप आनंद मिळतो कारण कसं आहे तुम्हाला सांगू, डायबिटीस म्हटलं तुम्ही नुसतं जर समजा आवाज दिला तुमच्या घराच्या बाहेर येऊन डायबिटीस कोणकोणे हात वर करा, तर मला माहिती तुम्हाला असे जसे काही तुमच्या आजूबाजूला बरेच 5-10 लोक तरी उभं करा। म्हणजे थोडक्या प्रत्येक 5 लोकांमागे जवळपास आजकाल एक डायबिटीस किंवा प्री डायबिटीस मधुमेह कोर्स असे पेशंट। भारत ही मधुमेहाची राजधानी आहे, तुम्हाला माहिती आहे ही काही चांगली ओळख नाही, पण भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे। जगात सगळ्यात जास्त मधुमेहाचे रुग्ण जर कुठे असतील तर ते चायनामध्ये आहे, आणि त्याचा नंबर जवळपास सेकंड नंबरला आपण भारत आहोत। आणि हे सगळं एवढं असताना, म्हणजे मधुमेहचे इतके जास्त पेशंट असताना, त्याच्यासाठी जी आपल्याला केअर घ्यायला पाहिजे, त्याला पेशंटला समजा जे डायबिटीसची काळजी घ्यायला पाहिजे,
त्या ठिकाणी आपल्याला आपली मॅन पॉवर म्हणजे तज्ञ लोकांची कमतरता पडते. आणि मी नेहमी सांगत असतो, तुम्ही मधुमेह रुग्णांनी तो कितीही कुठल्याही किती मोठ्या डॉक्टरकडे गेला किंवा किती मोठ्या हॉस्पिटलला गेला, पण अमेरिकेला जरी गेला तरी त्याचा उपयोग होणार नाही. का होणार नाही? जोपर्यंत प्रत्येक मधुमेह रुग्ण हा स्वतः त्या मधुमेहाला समजून घेत नाही. समजून घेत नाही म्हणजे त्याला स्वतःला कळलं पाहिजे डायबिटीस म्हणजे काय, डायबिटीसचे पथ्य काय असतात, ते खाल्ल्याने काय होतं, ते खाल्ल्याने काय होतं, गोळ्या कशा वेळेवर घ्याव्या, हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, डायबिटीस का Let first understand what diabetes is. Diabetes is a metabolic disorder which is either caused by deficiency of the hormone insulin or defects in these axons. This causes blood glucose level to rise and if left uncontrolled can lead to serious life-threatening complications. Risk factor for diabetes includes positive family history, sedentary lifestyle, increased obesity, abdominal growth, overweight, stress and advancing age. What are the symptoms of diabetes? Excessive thirst, frequency urination, especially at night, weight loss, itching of skin, blood vision, excessive hunger, urinary tract disease or infection. However, let me tell you that most common symptoms of diabetes is no symptoms at all. Hence, it is important to get yourself annually for diabetes. या सर्टिफिकेट कोर्समध्ये अधिकाधिक डॉक्टरांनी सहभागी होऊन आपल्या मधुमेहाबाबत असलेल्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी सखोल ज्ञान प्राप्त करावं असं मत डॉक्टर अनु गायकवाड यांनी व्यक्त केलं. पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर अनु गायकवाड. गेली 20 वर्षापासून डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटर भोसरी, डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज व लायन्स क्लब गोजापूर गोड यांच्या माध्यमातून मधुमेह रुग्णांची सेवा करत आहे. माझ्या असं लक्षात आलंय की भारत ही मधुमेहाची राजधानी उगीच म्हणून ओळखलं जात नाहीये. कारण कसं आहे की भारतामध्ये 7.7 कोटी पेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण आहेत. आणि एकदा का मधुमेह झाला की त्या मधुमेह रुग्णाला आयुष्यभराचं त्याला सांभाळ करावा लागतो. आणि ह्या मधुमेहाबद्दल बरेच गैरसमज आहेत जनतेच्या मनामध्ये की नुसती शुगर कंट्रोल ठेवलं म्हणजे झालं. तसं नव्हे, कारण एकदा मधुमेह झाला की त्या मधुमेहाचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. त्यामध्ये डोळे, किडनी, हृदय, पायाच्या नसा हे सगळे प्रॉब्लेम येतात. म्हणून वरचेवर मधुमेह रुग्णाने वर्षातून एकदा तरी कमीत कमी ह्या सर्व अवयवाची तपासणी करणं गरजेचं असतं की म्हणजे आजार होण्यापेक्षा तो न झालेलाच बरा, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्या माध्यमातनं आपण पेशंटला कसं जास्तीत जास्त त्याला अवेअर करता येईल, जनजागृती करता येईल मधुमेह रुग्णांची, त्या दृष्टीने काम करत असतो. याच्यासाठी मी जागतिक मधुमेह दिनाच्या दिवशी मोफत आरोग्य शिबिर असेल, मधुमेह विजेता म्हणून पुरस्कार देणं असेल, किंवा लायन्स क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे आरोग्य शिबिरं, मोफत मधुमेह शिबिरं घेणं असेल, ऑनलाईन व्याख्यानं देणं, की जेणेकरून मधुमेह रुग्णांच्या मनातले ते रिव्हर्सल ऑफ डायबिटीस कसा करायचा, डायबिटीसला प्रतिबंध कसा करायचा, आहाराबद्दल, व्यायामाबद्दल काय समज गैरसमज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपण हे सगळं व्याख्यानं आणि शिबिरं घेत असतो. त्याचबरोबर माझ्या असं लक्षात आलं आहे की ह्या कामामध्ये म्हणजे मधुमेह रुग्णांना मधुमेह तज्ज्ञ बनवणे जर समजा शक्य झालं तर खूप चांगलं होईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत मधुमेह रुग्णाला मधुमेहाबद्दलचं सखोल नॉलेज मिळत नाही तोपर्यंत तो त्याचा मधुमेह आटोक्यात राहू शकत नाही. म्हणून माझ्या असं लक्षात आलं की हे आपल्या एकट्याच्याने शक्य नाही. म्हणून मी काय करतो की जे डॉक्टर व्ही मोहन चेन्नई असेल किंवा पी एच एफ आय फाउंडेशन दिल्ली यांच्या माध्यमातून सर्टिफिकेट कोर्स इन इव्हिडन्स बेस्ड डायबिटीस म्हणजे हा सी सी बी डी एम नावाचा कोर्स आहे. तो एम बी बी एस एम डी लोकांसाठी, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांसाठी असतो. त्यांना आपण गेले कित्येक वर्षापासून म्हणजे 6 वर्षापासून आपण त्यांना ट्रेनिंग देतो. त्याचबरोबर गेली 10 वर्षापासून जे नॉन ॲलोपॅथी डॉक्टर आहेत की आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असतील, किंवा नर्सेस असतील, सिस्टर नर्सेस असतील किंवा फिजिओथेरापिस्ट, फार्मेकॉलॉजिस्ट, डायटिशियन,
ह्या सगळ्यांना आपण एक मधुमेहाबद्दलचं ट्रेनिंग देत असतो आणि त्या कोर्सचं नाव आहे नॅशनल डायबिटीस एज्युकेटर प्रोग्राम. हा कोर्स सुद्धा डॉक्टर ह्युमन चेन्नई यांच्या माध्यमातून आपण गेली 10 वर्षापासून राबवत असतो. याच्या मागचा उद्देश असा आहे की जेणेकरून म्हणजे आपण जास्तीत जास्त डॉक्टरांचं समजा मधुमेहाबद्दलचं नॉलेज जर अपडेट केलं ॲलोपॅथी प्लस नॉन ॲलोपॅथी तर आपण पेशंटला चांगल्या प्रकारचे क्वालिटी एज्युकेशन चांगली क्वालिटी अवेअरनेस आपण त्यांना देऊ शकतो. ह्या उद्देशाने आज सुद्धा आपल्याकडे एक 8वी बॅच नॅशनल डायबिटीस एज्युकेटर प्रोग्रामची 8वी बॅच आजच त्याचा पहिला कोर्स होता, पहिली कार्यशाळा होती. कारण हा 1 वर्षाचा कोर्स असतो आणि हा मोफत कोर्स असतो. ह्या कोर्समधनं आपल्याला तसं फारसा आर्थिक गेन काही नाही, पण एक पेशंटची होत असलेली गैरसोय त्यांच्या मधुमेह जास्तीत जास्त 100% आटोक्यात राहण्यासाठी करावी लागणारी जी जनजागृती आहे त्याच्यासाठी आपल्याला ट्रेन द ट्रेनर ज्याला म्हणतो आपण, म्हणून डॉक्टरांना ट्रेनिंग देणं हे माझ्या डोक्यात आहे. आपण पेशंटला तर ट्रेनिंग देतोच आहे, पण डॉक्टरांसुद्धा ट्रेनिंग देऊन त्याच्या माध्यमातून आपण पुणे जिल्हा नव्हे संपूर्ण महाराष्ट्र देशातनं सुद्धा म्हणजे ऑनलाईन डॉक्टर्स आपल्याकडे हा कोर्स करत असतात. मधुमेह रुग्णांना म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळावा म्हणून आपण काय की जे जसं वर्षातनं एकदा त्याच्या डोळ्यांची पायाची हृदयाची लिव्हरची किडनीची तपासणी करणं गरजेचं असतं, कारण हे अवयव खराब होण्यापेक्षा आधीच आपल्याला त्याचा बंदोबस्त करता येऊ शकतो. म्हणून आपण डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटर म्हणजे अंडर वन रूफ सगळं म्हणजे डोळ्यांच्या अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नाकापर्यंत प्रत्येक तपासणी समजा कशी करायची काय करायची याचं अंडर वन रूफ सगळं गोष्टी तपासण्या ठेवलेल्या आहेत. धन्यवाद. राज्य व गावखेड्यातील बातम्यांसह आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपला आवाजला सबस्क्राइब करा आणि सर्व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.